विद्यार्थी मित्रांनो, दशमान परिमाणे या घटकावर उदाहरणं सोडवताना आपल्या झटकन उदाहरणं कशी सोडवायची याविषयी आपण माहिती पाहणार आहोत। तर चला तर मग सुरू करूया दशमान परिमाणे यावर आधारित येणारी उदाहरण। एक 20 मीटर लांबीची दोरी आहे। आता 20 मीटर लांबीची दोरी आहे, चार ठिकाणी ती दोरी कापली तर दोन तुकड्याची लांबी किती। आता ही दोरी आपण चार ठिकाणी कापली, चार ठिकाणी कापल्यानंतर या दोरीचे किती तुकडे झाले, बाबर पाच तुकडे झालेले तुम्हाला दिसतील। म्हणजे एक दोरी जर चार ठिकाणी कापली तर तिचे पाच समान तुकडे होतात। त्यानंतर ती दोरी सहा ठिकाणी जर आपण समान ठिकाणी कापली तर तिचे सात तुकडे होतात। त्या जेवढ्या वेळा आपण ती दोरी कापतो त्याच्यापेक्षा एक तुकडा जास्त होतो। 20 मीटर लांबीची दोरी आणि तिचे पाच तुकडे झालेले आहेत, तर पाच तुकडे झाल्यामुळं त्याने आपण त्याला भागलं तर त्यांचा एक तुकडा हा 4 मीटर लांबीचा होईल। आणि दोन तुकड्याची लांबी 4 × 2 बरोबर 8 मीटर। अशा प्रकारे आपल्याला झटकन आकृतीच्या साह्याने हे उदाहरण सोडवता येईल। आता दुसऱ्या प्रकारचं उदाहरण पाहूयात आपण। 60 मिनिटाचे 3 तासाशी गुणोत्तर किती। साठ मिनिटाचं 3 तास अशी गुणोत्तर आपल्याला काढायचं आहे। ते कशा प्रकारे काढायचं आहे, जे सांगितलंय सुरुवातीला ते अंश छेदात अंश मांडायचा आणि नंतर सांगितलेलं छेद मांडायचं आहे। परंतु ते मांडण्यापूर्वी ते एका समान एककामध्ये असले पाहिजे। आधी जर 60 मिनिटे आहे आणि जर 3 तास आहे तर मिनिटाशी गुणोत्तर पाहिजे, तासाचं तासाशीच गुणोत्तर काढता येतं। म्हणून आपण ते लहान एककामध्ये करणार आहोत। मग आता 60 मिनिटाचे 3 तासाशी म्हणजे तासाचे मिनिट करायचे, म्हणजे सावित्री काटरा 180 मिनिट होतात। ह्या अशा प्रकारे मांडल्यानंतर याला अतिसंक्षिप्त रूप दिल्यास याच उत्तर 1/3 येईल। म्हणून त्याचं गुणोत्तर प्रमाण 1/3 या प्रमाणामध्ये ते गुणोत्तर काढता येईल। अशा प्रकारे मिनिटाचं तासाशी आपण तो केलेलंच आहे, ग्रॅमचं किलोग्रॅमशी, लिटरचं मिलिलिटरशी गुणोत्तर काढायला सुद्धा तुम्हाला येतं। तुम्ही अशा प्रकारे मांडून त्याचं गुणोत्तर काढायचं आहे।